गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टूडेंट। जिल्हा परिषद अहमदनगर मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थी व पालकांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, काल आपल्याला बुद्धिमत्ता वर्गीकरण या घटकावरती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरानगर स्कॉलरशिप मार्गदर्शक शिक्षक श्री किरण माने सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। आजही सर राहिलेल्या घटकावरती मार्गदर्शन करणार आहेत, तर मी सरांना विनंती करतो की कृपया आपलं आपण मार्गदर्शन चालू करावं। प्लीज माने सर। सर्वांना जिल्हा परिषद अहमदनगर मिशन आरंभ अंतर्गत ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी करत आहे। तर काल जे ऑनलाईन तास झाला आपला, त्याच्यामध्ये आपण बुद्धिमत्ता विषय घेतला होता। बुद्धिमत्ता विषयामध्ये आपण वर्गीकरण हा घटक घेतला पहा। तर त्या सदर घटकामध्ये आपण शब्द संग्रह व त्याचप्रमाणे आकृत्यांचे प्रश्न पाहिले होते। तर त्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की निरीक्षणाला फार महत्व आहे। निरीक्षण ज्याचं चांगलं त्याला पटकन उत्तर सापडणार आहे आणि त्याला चांगली मार्क मिळणार आहे। पहा, तर काल आपण पाहिलं की बाबा तीन चार पर्याय दिलेले असतात आणि चार पर्याय देऊन त्यापैकी एक घटक कसा वेगळा आहे, वेगळा असतो तो आपल्याला शोधायचा कसा आहे हे तुम्हाला मी काल सांगितलेले। पहा, असणाऱ्या तीन प्रश्न घटकांमध्ये जे साम्य आहे ते आपण ओळखायचे आणि जो चौथा वेगळा आहे त्याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। या धर्तीवर आपण काल बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण शब्द घेतलेले आहेत। पहा, त्यानंतर आकृत्यांचे काही प्रश्न घेतलेले आहेत। आकृत्या मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की हा जो प्रश्न आहे हा फक्त डोळ्यांचा प्रश्न आहे, हा प्रश्न फक्त डोळ्यांचा आहे। डोळे आपले फार महत्वाचे आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला सर्वात जास्त ज्ञान मिळतं डोळ्यांमुळे। आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यामध्ये डोळे असे आहेत आपले की डोळ्यांमुळे आपल्याला सर्वात जास्त ज्ञान मिळतं आणि ते ज्ञान त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला बुद्धिमत्ता या विषयासाठी करायचा आहे। पहा, आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे काल आपण वर्गीकरण या घटकामध्ये शब्दसंग्रह आणि आकृत्या यावरचे प्रश्न पाहिलेले आहेत, पहा, त्याचप्रमाणे आज सुद्धा वर्गीकरण या घटकावरती संख्या वर्गीकरण हा भाग आपण पाहणार आहोत। पहा, लक्षात ठेवा एक गोष्ट सर्वात महत्वाची की पुन्हा पुन्हा सांगतो मी तुम्हाला की वर्गीकरण या घटकावरती 10% भारांश आहे। त्यामध्ये शब्द संग्रह, आकृत्या आणि संख्या प्रत्येक घटकावर 2-2 प्रश्न येणार आहेत। 2-2 प्रश्न म्हणजे झाले 6 प्रश्न। मग 6 प्रश्न झाले की तुम्हाला सर्वांना माहितीये प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे म्हणजे 12 मार्क आपल्या हातामध्ये आहेत। पहा, आपल्याला सोपे मार्क म्हणून या मार्काचा आपल्याला उपयोग होणार आहे। पहा, आपला स्कोअर वाढण्यासाठी, आपले जास्त मार्क होण्यासाठी आणि या प्रश्नांचा आपल्याला नक्कीच उपयोग होणार आहे। पहा, तर यामध्ये आता पुढचा जो घटक आहे संख्या, तर संख्यामध्ये पण त्याच प्रकारे आहे की आपल्याला 3 संख्या दिलेल्या असतील, 4 संख्या दिलेल्या असतील आणि त्यापैकी 3 संख्यांचा एक गट असणार आहे। पहा, आणि तो गट आपल्याला ओळखायचा आहे आणि त्या गटापैकी वेगळा असलेला तो जी संख्या आहे जो गट आहे वेगळा गट तो आपल्याला शोधायचा आहे। आता यामध्ये काय असतं नक्की, काल आपण म्हणजे असं खेळ आपला झालेला आहे। पहा, एकदम कसल्याही प्रकारचं टेन्शन न घेता एकदम मोकळ्या मनाने आपल्याला अभ्यास करायचा, कसल्याही प्रकारचं दडपण ठेवायचं नाही। मला खात्री आहे काल तुम्ही नक्कीच स्क्रीनशॉट ज्यांनी काढले त्यांनी नक्कीच दिवसभरात पाहिले असतील किंवा सरांनी काल काही शिकवलं तर ते आपल्याला समजतंय का, त्याला त्याचं उत्तर आपल्याला समजतंय का हे तुम्ही पाहिलं असणार आहे।
हा अभ्यास आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. हा तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या त्यामध्ये हा एक पहिलं महत्वाचं आहे की यामध्ये समसंख्या असू शकतात, यामध्ये समसंख्या असू शकतात, विषम संख्या असू शकतात, विषम संख्या यामध्ये असू शकतात. पहा त्यानंतर घन संख्या, घन संख्या, त्याचप्रमाणे वर्ग संख्या, त्यानंतर त्रिकोणी संख्या, पण आता हा घटक शिकवण्यासाठी या गोष्टी तुमच्या पहिल्या तुम्हाला समज गेल्या असणं फार गरजेचं. त्रिकोणी संख्या, तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय हेच माहिती नसेल आपल्याला अडचण येईल, त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला या संख्या या गोष्टींची आपल्याला पूर्ण तयारी करायची. हे घटक आपले जर परिपूर्ण झाले, पक्के झाले, तर यावर आधारित कोणतेही प्रश्न आपल्याला येऊ द्या. आणि हा फार सोपा भाग आहे, तुम्हाला सर्वांना समजणारा भाग आहे. पहा त्याचप्रमाणे कसोट्या असतात, पहा विभाज्यतेच्या कसोट्या, माहिती कसोटी माहिती आहे, दोनची कसोटी सांगा, तीनची कसोटी, या कसोट्या 12 कसोट्या आपल्या पाठ झाल्या पाहिजेत सर्वांच्या. कधीही उठवलं तरी लक्षात आलं पाहिजे की सांग, दोनची कसोटी सांग, तीनची कसोटी सांग, पटकन आपल्याला आठवली पाहिजे, कारण त्याच्यावर आधारित बरेचसे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहेत. पहा त्यानंतर सहमूळ संख्या, या घटकामध्ये नक्की काय असणार आहे हे जोपर्यंत आपल्याला माहिती नाही तोपर्यंत आपल्याला सोडवायला अडचण येणार. त्यामध्ये सहमूळ संख्या असणार आहेत. पहा त्यानंतर संयुक्त संख्या असणार आहेत, संख्यामध्ये असणार आहेत आणखी. त्यानंतर असे दिलेलं असतं की कधी अंकांची आदला बदल केलेले असते ते आपल्याला शोधायची आहे. हे घटक फार महत्वाचे आहेत विद्यार्थ्यांना, याचा हे आपल्याला एवढं समजायचं की हा प्रश्न सोडवताना आपल्याला ह्या गोष्टी जर माहिती असतील तर एक एक प्रश्न आपल्याला लागणार आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या जवळ नक्कीच असणार आहे. पहा अशा प्रकारे अंकांची वेगवेगळी मांडणी, अंकांची अंकामध्ये केलेला आदलाबदल असेल पहा तो आपल्याला ओळखायचा आहे. त्यानंतर मूळ संख्या, अशा प्रकारे 10 मुद्दे मी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. पहा त्यामध्ये सम संख्या आहे, विषम संख्या, आपल्याला माहिती पाहिजे कोणते सम आहेत कोणते विषम आहेत, त्यापाठी मागे तास झालेले आहेत. पहा रिव्हिजन, पहा तुम्ही प्रत्येक घटक सोडवत असताना आपल्याला असं वाटतं हे मागे झालेले बरं का, आपल्याला वाटतं हे मागे शिकवले सरांनी का, कुठेतरी शिकवलेले आपल्याला, म्हणजे हे घटक कंटिन्यू चालू आहेत, प्रत्येक घटक हा एकमेकाशी निगडीत आहे. पहा तर सम संख्या, विषम संख्या, घन संख्या, वर्ग संख्या काल विषय झालेले पहा आपला. तर आपले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले 20 ते 30 पर्यंत आपले वर्ग पाठ असावे. वर्ग म्हणजे काय, वर्ग जसं की 2 चा वर्ग म्हणजे 2 × 2 = 4 म्हणजे 2 चा वर्ग किती आहे, 4, याला आपण वर्ग म्हणतो सर्वांना माहिती आहे. हे वर्ग 30 पर्यंत पाठ असेल तर तुम्हाला काहीच काळजी नाही, पुढे तुम्हाला पूर्ण वर्षभर काही काळजी नाही की माझे जर वर्ग सगळे पाठ आहेत. त्यानंतर वर्ग आहे आणि यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाढे, हे जे आपल्याला सतत आपला सतत आपल्या सोबत आहेत, दुसरी तिसरी चौथी पाचवी कायम 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 हे पाढे आपले सोबत राहणार आहेत. पहा यांना आपल्याला नेहमी बरोबर घेऊन जायचे. हे पाढे काय, तर पाढे जे ते पाढे पाढ्यांचं असं वैशिष्ट्य की ते पाढे तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्याला पाठ करणे म्हणा काही म्हणा पण लक्षात ठेवायचे की तुम्हाला पाढे. मग पाढे साधारणतः अपेक्षा काय आहे पहा, तर 30 पर्यंत पाढ्यांची अपेक्षा आहे. 30 पर्यंत जे पाढे
जर तुमचे चांगले पाठ असतील, वर्ग पाठ असतील चांगले, त्यानंतर घन, घनसंख्या, घनसंख्या म्हणजे काय विद्यार्थ्यांच्या आलं लक्षात आलं की नाही माहिती, घनसंख्या म्हणजे काय असतात, दोनचा जसं वर्ग पाहिला आपण तसं दोनचा घन, दोनचा घन म्हणजे दोनचा तीन वेळा गुणाकार, दोनचा तीन वेळा गुणाकार, बे दुने चार, चार दुने आठ म्हणजे आठ, म्हणजे दोनचा घन आहे आठ, म्हणजे हे जे घन आहे ते घन आपले कमीत कमी फार अपेक्षा नाही पण दहा पर्यंत घन, दहा पर्यंत घन आपले पाठ असेल, फार सोपी गोष्ट आहे, पाढे तीस पर्यंत, वर्ग पंचवीस पर्यंत करा तरी तुमचे उपयोगाचे आहे, आणि तीस केलं तर चांगलेच होणार आहे, पाढे कंटिन्यू आपल्या बरोबर लक्षात ठेवा, आपल्या डोक्यात राहिले पाहिजे कुठेही बसलं तरी, त्यानंतर घन हे सगळं जर तुम्ही एकदा पाठ केलं चांगलं, त्यामध्ये त्रिकोणी संख्या आहेत पा, त्रिकोणी संख्या काढण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे, सोपी पद्धत आहे त्रिकोणी संख्या, त्रिकोण तयार होतो ती संख्या जर एखाद्याला नाहीच आठवलं त्याचे सूत्र आहेत त्याचे पहा, त्रिकोणी संख्या काढण्याची ते सूत्र पहा, त्यानंतर विभाज्य त्याच्या कसोटी आता सांगितलं तुम्हाला की दोनची कसोटी, तीनची कसोटी, चारची कसोटी मध्ये काय आहे, पाचच्या कसोटी मध्ये काय आहे, पाचची कसोटी म्हटलं आपण किंवा कोणत्याही संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्याला पाच या संख्येने पाच या अंकाने पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो, अशा सगळ्या कसोटी आहेत, नऊची कसोटी आहे, सहाची, तीनची, दिलेल्या संख्याच्या संख्यांच्या अंकांची बेरीज, जर तीनच्या पाढ्यातील संख्या असेल तर त्याला तीनने निश्चित भाग जातो, दहाची संख्या, दहाची कसोटी अति सोपी, मुद्दा मी तुला तुम्हाला इकडच्या तिकडच्या कसोट्या सांगतात की तुम्हाला त्याचं अट्रॅक्शन झालं पाहिजे किंवा कसोटी म्हणजे काय हा सोपा भाग आहे, मग का बरं आपण पाहायचं नाही, का बरं त्यांना पाठ नाही करायचं, ते तर फार आवश्यक आहे, दहाची कसोटी ती किती सोपी, ज्याचा एकक झिरो असेल त्याला दहाने निश्चित भाग जातोय, अशा प्रकारे या कसोट्या पाठ करा, त्या आवश्यक आहे कारण हा जो घटक आहे त्याला ते फार महत्वाचं आहे, त्यानंतर सहमूळ संख्या आहेत, संयुक्त संख्या पाठीमध्ये तासाला झालेले वारंवार तेच तेच रिपीट होते, त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे, कोणत्या पाठीमध्ये सरांनी शिकवलं, कुठचे शिकवतायत, माझ्यानंतर कुठेतरी परत सांगणार तुम्हाला, त्यावेळेला तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे का रे हा हे मला माहिती आहे बरं का, याचं उत्तर मला माहित आहे, अंकांच्या आदला बदलून केलेले प्रश्न असतात, मूळ संख्या असतील, अशा प्रकारे दहा घटक, दहा आणि आणखी प्रकारचे वेगवेगळे घटक त्यामध्ये येऊ शकतात, फक्त आपली नजर आपले निरीक्षण आपल्याला महत्वाचं आहे पा, आता सध्या काय करा, आता सध्या तू ते दहा घटक यांचा स्क्रीनशॉट किंवा तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहित असाल, काही मुलांना आवश्यक, काही मुलं असेल की ते इतके जागरूक आहेत, नको स्क्रीनशॉट माझा कधी डिलीट झाला तर मग मला परत कसं मिळणार आहे, त्यापेक्षा मी लिहूनच काढतो, अशी काही मुले आहेत आपल्यामध्ये खूप हुशार मुले आहेत तुम्ही, आणि तुम्ही एकदम मिश्र आरंभ मध्ये चांगल्या मार्काने पास झालेले मुले आहेत तुम्ही, आणि तुम्हाला आता खूप छान टॉनिक मिळते, तुम्हाला एनर्जी मिळते मे महिन्याच्या सुट्टीत, की जे तुम्हाला वर्षभर तुम्हाला एनर्जी देणार आहे, मला देऊन घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा, चला तर मग आपण आता आपले थोडेसे प्रश्न न लावूया, आता आपण प्रश्न सोडवूया, योगाने तुम्हाला आता मी काही प्रश्न असे पण देणार आहे की जे पाठिंबाच्या परीक्षेमध्ये पण आलेले आहेत, पाठिंबाची जी बोर्डाची परीक्षा झाली स्कॉलरशिपची त्यामध्ये असलेले प्रश्न आहेत, आणि तुम्हाला दिलेल्या मुद्द्याप्रमाणे वेगवेगळ्या टाईपचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत, आता अपूर्णांकावर प्रश्न असतात यावरती, अपूर्णांकाला आपण फार गडबडतो, अरे अपूर्णांकाला आपण काय होतो की अरे सोपा असेल तर आपल्याला वाटतं की चला हे तुम्हाला माहिती आहे, अपूर्णांकाची बेरीज केली की अपूर्णांकाची वजाबाकी केली, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आम्ही केलेली आहे हे सोपं आहे मला वाटतं, हे सोपा भाग वाटतो, पण जेव्हा थोडासा वेगळा अपूर्णांक यायला लागतो तेव्हा आपल्याला वाटतं का नाही हे तुम्हाला येत नाही, म्हणजे अपूर्णांकाला घाबरायचं नाही, अपूर्णांक फार सोपा भाग आहे, एकदा लक्षात बसला चांगला पक्का तो डोक्यातून कधीही जात नाही, पाहता तर 2017 साली या घटकावरती एक गणित आलं होतं पहा, ते पाहूया आपण, हे फक्त संख्या लिहिणार आहे चार, मग अपूर्णांकात आहेत 4 ×10 2 नंबर, 10 ×32
नंबर 8:22, चार नंबर आहे पहा 6:16. या ठिकाणी आता 4 अपूर्णांक दिलेले आहेत पहा, 4:10, 10:32, 8:22, 6:16. त्यामध्ये वेगळा शोधायचा आपल्याला. तर वेगळा शोधण्यासाठी आपण काय करायचं सुरुवातीला आपल्याला की वरचा जो अंश आहे आणि खालचा जो छेद आहे त्याचा नक्की संबंध काय आहे हा संबंध लक्षात घ्यायचा पहिल्यांदा. हा संबंध आपल्याला समजला तर आपण तोच संबंध सगळ्याला लावून पाहणार आहोत आणि ज्याला बसणार नाही तो नक्कीच घटक यामध्ये वेगळा असणार. 3 आणि 3 चा एक घटक वेगळा असणार आहे आणि एक जो सेपरेट असणार त्यामध्ये उत्तर असणार आहे. आपल्याला शोधायचंय पहा. तर काय दिसतंय पाहिजे तर 4 अंश आहे, छेद या ठिकाणी काय आहे 10 आहे पहा. तर आता 4 कोणाची क्रिया कोणती क्रिया केली तर त्याचं 10 उत्तर येऊ शकतं बरोबर. तर पहा 4 आपण जर पहा 4 तर या ठिकाणी असं संबंध येतो बघा 4 आपण 3 गुणलं तर उत्तर किती येणार आहे 4×12 बरोबर. 3 संबंध पण 12 इथे तर 10 आहे, इथे तर 10 आहे. मग आपण काय करायचं सर माहिती आहे की 12 मधून 2 वजा केले तर 10 उत्तर येणार आहे. तर या 12 मधून आपल्याला किती घालवायचे 2 घालवायचे म्हणजे 3 गुणणे पहा अंशाला 3 गुणणे आणि त्यानंतर 2 वजा करणे यामुळे उत्तर येणार आहे 10 म्हणजे आपलं हे उत्तर हा छेद जो आहे या ठिकाणी तयार झालेला आहे पहा. मग हा जो संबंध आहे त्या पहिला अपूर्णांकाला उत्तर लागलेला तोच आपण आपल्याला सर्वांश लावून पाहिजे आणि ज्याचा जो होत नसेल तर तो नक्कीच वेगळा असणार आहे पहा. आता या ठिकाणी पहा 3 गुणणे हे लक्षात ठेवा. आता इथं समीकरण काय द्यायला लागले की अंशाला 3 गुणणे वजा 2 3 गुणणे वजा 2 ठीक आहे 10 आहे 10 3 गुणले उत्तर आलं 30 आलं 3 गुणले उत्तर आलं 30 बरोबर आहे का. त्यानंतर खाली 32 आहे आपल्याला वजा तर नक्की करायचे 30 मधून वजा 2 जर केले आपण 30 मधून वजा 2 केले तर उत्तर येणार 28 म्हणजे नक्की आता इथं तर काय आहे 7 आळमेळ काय लागलेला नाही म्हणजे हे उत्तर याला काही कळली नाही. आता पुढे पाहूया आपण 8:22 बरोबर. आपल्याला विचार करायचा फक्त अंशाचा अंशाला अंश गुणिले 3 8 3 24 त्यानंतर 24 मधून आपल्याला किती घालवायचे आहेत वजा 2 बरोबर 22 आलं का आलेले इथं म्हणजे हे आपल्याला हे पण बरोबर आहे हे सेम आहे हे सेम आहे. यानंतर इकडे पहा 6:16 6 कितीने गुणायचं आपल्याला 3 6×3 18 आणि 18 वजा 2 बरोबर 16 म्हणजे हा सुद्धा या ठिकाणी अपूर्णांक बरोबर आहे. म्हणजे यावरून आपल्याला समजतं की 1 नंबर 3 नंबर आणि 4 नंबरचा जो अपूर्णांक आहे हा याच्यामध्ये जे क्रिया केलेली आहे ती सेम आहे परंतु 2 नंबरचा जो आहे तो वेगळा आहे हे आपल्याला ओळखायचंय. म्हणजे या प्रश्नामध्ये 2 हे उत्तर आहे पहा. तर हा प्रश्न आला 2017 साली पहा म्हणजे निरीक्षण करून आपल्याला अशा प्रकारे प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर आता सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायला. हा झाला अपूर्णांकावरचा प्रश्न. हे रोमन अंक असे झटकन आले पाहिजे तुम्हाला ना हे पण रोमन अंक असो पटकन आले पाहिजे रोमनांची संख्या तयार करा त्यामध्ये तर हे आपलं पक्क पाठ झालेलं असलं पाहिजे पहा. आता त्यानंतर पुढचं घटक आहे पहा पुढचा प्रश्न आहे पहा 17:290 पहा 3 आहे 730 आणि 4 नंबरचा पर्याय आहे पहा 71. तर हा प्रश्न आलेला आहे 2018 साली आलेला प्रश्न आहे म्हणजे बोर्डाला प्रश्न येऊन गेलेला आहे. मग आपण समजायच चला मागे आलं तर आपण आता गेले होते ज्या मुलांनी पाहतो मी अभ्यास करताना काय गेलं 17 18 19 20 21 22
22 पर्यंतच्या पाठीमागचे सर्व प्रश्नपत्रिका सोडवल्या, त्याचा फायदा मुलांना झाला, त्याच्यामुळे त्यांना समजलं की अरे ह्या टाईपचे प्रश्न असतात बरं का, जे आपण शिकतो त्यावेळी कधी कधी तेच प्रश्न असतात कसे फिरून टाकलेले असतात, ते मुलांना समजतं. त्यामुळं सराव आपल्याला करावा लागतो पाठीमागचे प्रश्नपत्रिकांचा. तर या ठिकाणी पाहता 17 आहे, 290 आहे, 710 आहे आणि 71 आहे. आता संबंध लक्षात घ्यायचा आहे, आपली नजर पाहिजे आपल्याला किंवा 17 आहेत, 17, 290 काय काय फरक आहे याच्यामध्ये पाहू शकतो आपण. आणि आपण त्यासाठी लहान संख्येवर आपण आपला प्रयोग करायचा आहे. 17 आहे, 17 सर्वांना माहिती, 17 मध्ये कसं 17 आलेले पहा. तर 17 येण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की बाबा 17 येण्यासाठी 10 आणि 7 17 पण होते, बरोबर आहे का? पण तो संबंध पुढे लागू होतो का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी काय पाहिजे आपण की 17 आहे तर 17 मध्ये या ठिकाणी जे सूत्र वापरलं गेलेलं आहे पहा, जी क्लुप्ती वापरली गेलेली आहे त्याच्यामध्ये असं आहे की 4 चा वर्ग बा वर्ग म्हणजे वर्ग आपले पाठलाग करतायत, वर्ग आपल्याला पाहिजे सतत. 4 चा वर्ग सर्वांना माहिती किती आहे? 16. 4 चा वर्ग किती आहे? 16. मग 16 आणि 17 मध्ये काय फरक राहिला? 1 चा फरक राहिला. 16 मध्ये जर 1 मिळवला तर झाले 17. म्हणजे याचा अर्थ असा की याच्यामध्ये या संख्यांमध्ये कशाचा तरी वर्ग, कशाचा तरी वर्ग, कोणाचा तरी वर्ग आहे आणि त्याला काय आहे +1 म्हणजे +1 आहे. आपल्याला शोधायचं हा काय यामध्ये कशाचा वर्ग आहे, याच्यामध्ये कशाचा वर्ग आहे +1 आहे, याच्यामध्ये कशाचा वर्ग आहे +1 आहे. तर पाहूया आपण आता. तर बघा 290 तुम्ही अंदाज घ्या, 290 संख्या पर्यंत असणारा वर्ग कोणता, कोणत्या संख्येचा आहे? वर्ग जर पक्के पाठ असतील तुम्ही लगेच सांगणार, 200 12 वर्ग नाही, 26 आहे, 13 नाही, 15 225 16 असं जर तुमच्या लक्षात पटकन आलं तर तुम्ही काय करणार आहे, मग तुमच्या लक्षात येणार की अरे हा याच्यामध्ये तर आहे ना 17 चा वर्ग दिसतो बरं का, 17 चा वर्ग आहे. 17 चा वर्ग किती आहे आपल्याला माहिती पाहिजे. 17 चा वर्ग आहे 289 आणि त्यापर्यंत इथं जसं आपण +1 केलं म्हणजे +1 केलं तसं आपण या ठिकाणी काय करणार आहोत, +1 म्हणजे काय होणार आहे 290. इथे 17 चा वर्ग लागू झाला, इथे 4. आता पुढे संख्या आहे 730 पाहायचं आपण. वर्ग संख्या पाठ असेल तर हा प्रश्न क्विक आपल्याला सोडवता येणार आहे. वर्ग संख्या पाठ पाहिजे त्यासाठी लक्षात पाहिजे चांगले सर्वांचे. तर पहा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 27 या संख्येचा वर्ग या ठिकाणी आहे पहा, 27 वर्ग किती? तुमचे चांगले वर्ग पाठ असतील तर तुम्ही पटकन वर्गामध्ये उत्तर सांगणार, सर मी सांगतो 27 वर्ग एवढा होतो म्हणून. तर पहा 27 वर्ग होतो या ठिकाणी 729. वर्ग संख्या +1 त्यामध्ये काय मिळायचं आपल्याला +1 झाले 730. चला म्हणजे हे पण आपलं उत्तर बरोबर आलं. म्हणजे हे 3 जे पहिले पर्याय आहेत हे 3 पर्याय या ठिकाणी एकदम योग्य ठिकाणी योग्य आहे. आता आले 71 मध्ये कशाचा वर्ग येतो पहा, आपले वर्ग चेक करा, त्याच्या जवळ जा. 8 चा वर्ग धरलं तर 8 चा वर्ग 64, तो 64 + 1 = 65 तर नाही होऊ शकत नाही. 9 चा पहा, 99 + 81 म्हणजे ते पुढे जाणार आहे, त्यामुळे काय होतं की ते पण जुळत नाही. म्हणजे सरळ सरळ आहे या ठिकाणी पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय. हा जो आहे तो त्याच्यामध्ये होणारी जी क्रिया आहे त्यांचा संबंध एकमेकांशी कुठेतरी आहे, एका ठिकाणी ते सर्व साम्य आहे, परंतु याच्यामध्ये मात्र ते साम्य अजिबात नाही. म्हणून याचं उत्तर आहे 4. लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. पुढे पहा, तर आता एक असा प्रश्न पहा, पहिला पर्याय दिलेला आहे या ठिकाणी 4164 बघा संख्या ज्ञान आलं बरं का आपलं, 5153 3
तिसरा पर्याय आहे पहा 9527 9527 त्यानंतर चौथा पर्याय आहे पहा 3124 पहा दिसायला दिसतात पर्याय मोठे भले मोठे चार अंकी संख्या आहे पहा एक दशलक्ष तर हजार बरोबर 4164 5153 संख्या वाचता येणं हे पण फार महत्वाचे पहा अंकी अक्षरी नंतर 9527 3124 पहा तर याच्यामध्ये काय संबंध दिसलं पाहिजे तर पहिल्या संख्येपासून आपण सुरुवात करूया अगदी लपलेली संख्या असतात आपल्याला वाटतं की काय एवढं मोठी संख्या दिली आता काय संबंध 4000 5000 पुढे 6000 तर नाहीये डायरेक्ट 9000 आता हे काय परत 9000 असं जर क्रमाने म्हणावं तरी तर क्रमाने तर नाहीच काय 9 झालं तर डायरेक्ट परत 3 आलं म्हणजे आपण क्रम येत नाही इथं मग त्यावर काय पाहिजे आपण तीच संख्येमध्ये पाहिजे पहा ही दिलेली जी संख्या आहे याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला चला एक तर गोष्ट दिसते इथे हा अंदा आपण पाहिलं तर इथे 4 इथे 4 एक 4004 बाकी काय आणखी नाही आम्ही नजर ठेवायची आपल्याला या ठिकाणी आपले प्रयत्न फार महत्वाचे प्रयत्न करणे अजिबात सोडायचं याच्यामध्ये प्रयत्न महत्वाचे तर पहा हा एक संबंध लक्षात येतो पाहिजे ते 4 4 ठीक आहे एकक आहे हजार आहे एकक आणि हजारचा जर गुणाकार केला तर काय होतंय 4 × 4 जर केलं आपण तर 16 येते 16 काय आहे चला संबंध एक सापडला आपल्याला काय हरकत नाही एकक आणि हजार च्या अंकांची जर गुणाकार केला तर येणार उत्तर दोन्हीच्या मध्ये असलेली संख्या आहे चला एक युक्ती आपल्याला सापडली पुढे पाहूया आपण जर चौदा काय इथं एकक आहे 3000 मध्ये आहे 5 × 3 5 × 3 15 अरे वा चला हा संबंधित आला बरोबर 5 × 3 15 म्हणजे एकक आणि हजार यामध्ये असलेला संबंध या ठिकाणी आपल्याला सापडला चला एक दोन्ही पर्यायामध्ये साम्य आहे तिसरा पर्याय पाहू आपण पहा इथं 9 आहे इथं एकक आहे 7 इथं आहे 9000 आहे म्हणजेच 9 × 7 9 × 7 = 63 पण 63 तिथं तर काय 52 52 आहे म्हणजे हा तर सध्या बसत नाही याच्यामध्ये पुढे जाऊ आपण की काय आहे की पुढे काय ते बदलले का पाहू पाहायचं आता 3 आहे 4 आहे एकच 4 आहे आणि हजारच्या ठिकाणी 3 आहे म्हणजे 3 × 4 4 × 3 12 चला 12 उत्तर आहे इथं मध्ये मधली संख्या जी आहे ती 12 आहे याचा अर्थ सरळ सरळ झाला हे पहिला पर्याय दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय हे एका गटातील यांच्यामध्ये काहीतरी साम्य नक्कीच आहे की जे साम्य या तिसऱ्या पर्यायामध्ये बिलकुल नाही त्यामुळे आपलं उत्तर आहे 3 लक्षात येते का सर्वांच्या असे वेगवेगळे प्रश्न यावर आधारित असतात पहा फक्त आपल्याकडं पाहण्याची दृष्टी नजर आपली पाहिजे लिहून घ्या का तिथे सर्वांनी त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा आता एक पुढचं गणित तुम्हाला निघतोय खास लीप वर्ष काय म्हणतो लीप वर्ष असे पाड इतना पटापट सांगतात कारागार करायची गरज नाही त्यांना काय नाही लगेच सांगतात सर मी सांगतो जर 4 वर्षी लीप वर्ष येत 2000 लगेच 2004 2008 त्यांचं पाड झाले ना त्यांना कोणती क्रिया करायची गरज नाही त्यांच्या पटकन लक्षात आलेले आता 2024 चालू आहे 2024 हे काय आहे पहा तुम्ही लीप वर्ष आहे त्यामध्ये फेब्रुवारी महिना जो आहे मी कॅलेंडर पाहिलं फेब्रुवारी महिना किती दिवसांचा आहे 29 दिवसांचा त्यांचे लीप वर्ष पार झाले ते पटकन सांगतात पहा त्यावरच आधारित एक प्रश्न आहे पाहिजे त्या ठिकाणी तर पहिला पर्याय आहे पहा 2000 दुसरा पर्याय आहे 2003 तिसरा पर्याय आहे 2008 चौथा पर्याय आहे
2020 हे सन आहे का? हे काय असतं रुग सन म्हणजे सन 2000, सन 2003, सन 2008, सन 2020. हा सन वेगळा आहे, तो सन वेगळा आहे. तो सनला न बाणाचा आहे, अनाळाचा आहे. इथं सन आपली कुठे सन येते? हा सन वेगळा आहे की हे वर्ष आहे? हे सन म्हणजे काय आहे? वर्ष आहे, ते साल आहे आणि तो सन वेगळा लक्षात घ्या. तर याच्यामध्ये आता पाहिलं आपण की 2000, सन 2000, सन 2003, सन 2008, सन 2020. तर यामध्ये आपल्याला काय पाहिजे की या ठिकाणी लीप वर्ष ही क्लुप्ती आपल्याला वापरायची. पहा लीप वर्ष, तर 2002 साली लीप वर्ष होतं का नाही? लीप वर्ष असतं म्हणजे काय म्हणतो आपण की त्या वर्षाला जर चार ने पूर्ण भाग दिला, निश्चित भाग, बाकी झिरो, बाकी एकदम झिरो, शून्य बाकी आली, तर ते लीप वर्ष आहे. त्या वर्षी फेब्रुवारी महिना जो आहे तो 29 दिवसांचा असणार आहे. काय भागाकार असे पण करायचे, 4 × 4, 4 × 5 = 20. डायरेक्ट भागाकार क्रिया करावे, शून्य ध्यान वजा करा, जा खालीपर्यंत, वहीचे पानं संपतात, त्या पानाच्या पानावर नाही संपलं, इकडचं उचलतो आपण टाकपलीकडच्या पानावर. एवढं करण्यापेक्षा काही भागाकार डायरेक्ट करायला शिकायचं आपल्याला, वेळ घालवायचा नाही. 4 × 4, 4 × 5 = 20 आणि 0 × 0 म्हणजे पूर्ण भाग गेला, बाकी काय झिरो आलेली आहे इथं. त्यामुळं 4 जो आहे 2000 साल जे आहे ते लीप वर्ष आहे. त्यानंतर 2003 पहा, त्याला 4 ने भागू आपण डायरेक्ट. 4 × 4, 4 × 5 = 20, 0 × 0 राहिले 3, तर 4च्या पाण्यात काही 3 नाहीये, बरोबर का? त्यामुळं हा हे आपला भागाकार पूर्ण होत नाही, याला निश्चित भाग जात नाही. त्यानंतर 2008 / 4, 4 × 4, 4 × 5 = 20, 0 × 0 आणि 4 × 8 पूर्ण भाग गेला. त्यानंतर 2020 4 × 4, 4 × 5 = 20, 2 × 0 आणि 4 × 5 = 20. अशा प्रकारे निशेष भाग गेला तर आपण त्याला काय म्हणतो की ते लीप वर्ष आहे. तर पहा या ठिकाणी 2 या पर्यायाला म्हणजे 2003 साली 4 पूर्ण भाग गेला नाही आपला पहा, त्यामुळे यामध्ये हे 3 जे आहेत, पर्याय 1, पर्याय 3 आणि पर्याय 4 हे लीप वर्ष आहेत. त्यापैकी दुसरा पर्याय जो आहे ते लीप वर्ष नाही, ते आपलं उत्तर. आलं लक्ष सर्वांच्या? त्याला घ्या लिहून पटकन. एका वेळेला एकच गणित मुद्दाम घेतोय, जास्त गणित लिहिले तर तुमचा गोंधळ नको व्हायला, म्हणून फक्त एका वेळेला एक घेतोय ते लिहून घ्या पटकन सर्वांनी. आता पुढे पहा, आता कधी कधी कसं फसवतात बघा आपल्याला. आपण त्यांना वाटतं की आपण आपल्याला सगळं माहिती आहे, आपण समजायचं, मला येते, माझे प्रयत्न चालू आहेत, मी प्रयत्न करणार, शेवटपर्यंत उत्तर शोधणार माझ. तर पहा असा एक प्रश्न आले पहा, तर 74, 92, 65, 65 आणि 35. तर पहा पहिला पर्याय 74, 92, 65, 35. चला आता हे तर आपल्या पट्टीतले ना 2 अंकी संख्या म्हणजे लगेच लक्षात घेण्यासारखे. पहा याच्यामध्ये काय बदल दिसतोय पहा, काय संबंध वाटतोय बघा, इथं वर्ग आहे का, काही घन आहे का, काही संयुक्त संख्यांचं काय येते का, मूळ संख्या आहेत का? 74 तर मूळ संख्या नाहीये, 92 नाहीये, 65 नाहीये, 35 ही नाहीये, मूळ संख्या नाहीये, संयुक्त, मूळ, वर्ग. पहा हे सगळे जे आहेत आपल्याला जे सगळे सुरुवातीला जे मुद्दे लिहून दिले होते त्यातल्यात काय बसते पाहायचे आपल्याला, त्यानंतर त्याच्या पलीकडे जायचे संख्येने 4 बदल करून पहा. तर याच्यामध्ये पहा ठीक आहे, आपण बेरीज करून पाहू. 7 × 4 = 11 म्हणजे 7 × 4 = 11 झाले, ठीक आहे. 9 × 2 = 9, 10 = 11,
उत्तर नाकार झाला की जे दोन तर ठीक आहे बरोबर आले. नंतर पुढे काय सहा आणि पाच काय प्रयत्न चालू ठेवायचे कंटिन्यू. हा वेळ लागतो कधी कधी लक्ष देण्यासाठी सगळं होतं. अकरा साधारण पाचची बेरीज पण काय होते अकरा होते. परंतु आता इथं पहा पाच आणि तीन आहे पाच अंकांची बेरीज पाच आणि तीनची बेरीज होते आठ. बघ पाच सुरुवातीला पाहिलं त्यामुळे वेगळं वाटलं आता लगेच सोपं वाटलं म्हणजे लक्षात आलं की चला आता याच्यानंतर प्रश्न आपण सोडवू शकतो. पहा या अंकांची बेरीज आहे अकरा यांची आहे अकरा यांची अकरा म्हणून आठ बेरीज आल्यामुळे हा पर्याय काय आहे वेगळा आहे ते आपलं उत्तर आहे. हा पर्याय वेगळा आहे ते आपलं काय आहे उत्तर आहे. अशा प्रकारे अगदी सोपा प्रश्न आहे दिसायला वाटतो की बाबा काय नक्की याच्यामध्ये पण फार सोपा प्रश्न लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये लगेच किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपलं उत्तर आहे चार नंबर. एकदम सोपे सोपे प्रश्न घेतो तुमच्यासाठी खास होता की पुढे बघा. पहिला पर्याय आहे शंभर दुसरा पर्याय आहे चारशे तिसरा पर्याय आहे नऊशे आणि चौथा पर्याय आहे दोनशे. सगळे अंक सर्व अंक जे आहेत चारे चारे पर्याय एक हजार च्या आतमधील आहेत ओळखीचे आहेत सोपे वाचायला सोपे लिहायला सोपे ओळखायला सोपे असं आलं तर म्हणजे मज्जा वाटते आपल्याला. हे बरे बा शून्य शून्याच काय नाही मज्जा आहे हा शून्याची बेरीज आली शून्य शून्य असले तर मज्जा वाटते त्याला पटकन होऊन जाईल आता आपल्याकडे. तर अशा प्रकारे हे बघा चार अंक या ठिकाणी दिलेले आहेत हा. तर मग काय पर्यंत पाहायचं आपल्याला शंभर आहे आता मुळात सगळं जर पाहिलं तर सर्व समसंख्या तर आहेतच त्याच्यामध्ये शोधायला सुरुवात करा वर्ग आहेत का गण आहेत का. नजर जर आपली स्थिर असेल आपल्याला माहिती असेल वर्ग पाठ असतील आपल्याला लक्षात लगेच येते बघा हे कोणकोणते वर्ग याच्यामध्ये आहेत. हा शंभर आहे शंभर कशाचा वर्ग आहे का बाबर कोणत्या संख्येचा वर्ग आहे शंभर हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे दहाचा वर्ग पहा दहाचा वर्ग काय आहे शंभर बरोबर म्हणजेच दहा म्हणजे दहा बरोबर शंभर. त्यानंतर चारशे चारशे गुणस्तर वर्ग पहा लक्ष देते सर्वांच्या वीस वीसचा वर्ग पहा वीसचा वर्ग येतो चारशे वीसचा वर्ग किती आहे चारशे बरोबर म्हणजेच वीस गुणिले वीस बरोबर चारशे. गुणाकार तर फार सोपे गुणाकार करायला ते जी क्रिया वापरायचीच नाही आपली कोणती असं लिहिले वीस गुणिले वीस शून्याशी शून्य ते करायचंच नाही डायरेक्ट बे जुने चार आणि वरचे दोन शून्य फास्ट करत पाहिजे गुणाकार शून्याचे गुणाकार असतं काय वेळ लागत नाही काय नाही पटकन झटके पट पाठ नाही पाहिजे. अंकांचा गुणाकार केला की जेवढे झिरो गटवडे ओतून फक्त टाकायचे चांगला विषय. नऊशे हा कशाचा वर्ग आहे नऊशे हा तीनचा वर्ग नऊ आहे सगळ्यांना माहिती आहे मग तीनशे पटीत चालू आहे आपण नऊच्या तीनचा नऊ मग तीसचा नऊशे हा तुम्ही तीसचा वर्ग आहे नऊशे म्हणजे तीस गुणिले तीस गुणाकार शून्याचा गुणाकार सोपा. त्यानंतर दोनशे हा जो संख्या आहे ही जी संख्या आहे अकराचा वर्ग आहे का नाही नाही हा तर दोनशे हा जो आहे हीच वर्ग संख्या नाही याच्यामध्ये याच्यामध्ये शंभर ही वर्ग संख्या आहे चारशे ही वर्ग संख्या आहे नऊशे ही वर्ग संख्या आहे परंतु दोनशे ही वर्ग संख्या नाही म्हणून या दिलेल्या प्रश्नातील या तिन्ही मध्ये साम्य आहे पहिल्या तिसऱ्या तिसऱ्या पर्यायामध्ये चौथा हा वेगळा आहे म्हणून चार नंबर आपलं उत्तर असणार आहे पहा. आता चार नंबर आता मी फक्त इथे या ठिकाणी माझ्याकडे उत्तर पत्रिका नाहीये म्हणून फक्त बा असं खून करतोय बरोबरची नाही तर मग काय बोलू म्हणतो त्या सरांनी कसं बरोबर केलं होतं असं हेच उत्तर असं धरायचं बांध करायचा अजिबात नाही. तिथे तुम्हाला उत्तर पत्रिका असणार आहे चार पर्याय असणार आहेत ज्याप्रमाणे की एक
असा रोल असणार आहे पहा, दोन असा रोल, तीन असा रोल, चार असा रोल असणार आहे. आता माझे रोल थोडेसे मोठे झाले, फळा मोठ्या म्हणून ही खून फक्त तुम्हाला समजण्यापुरते केलेले आहे. पण हे चार असेल तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये जो चार नंबरचा पर्याय आहे तो पर्याय तुम्हाला पूर्ण काळ्या पेनाने किंवा निळ्या पेनाने त्याला तुम्हाला काय करायचे असं रंगवायचंय. पाहायला पूर्ण गोल रंगवायचा आहे. रंगवण्याची पद्धत लक्षात घ्या, तो रंगवताना मध्ये काही शिल्लक नाही राहिलं पाहिजे आणि त्यानंतर त्याच्या बाहेर सुद्धा गेलं नाही पाहिजे. नाही तर रंगवायला सुरुवात केली याला बाहेर असा संपला. उत्तर बरोबर होत माझ कॉम्प्युटर तिथं बसलं, चूक दिली, गेले दोन मार्क. काही मुलांचं असं होतं कधी कधी दोन मार्कावरून नापास होणारे पण मुलं असतात. एक प्रश्न चुकला तरी नापास होऊ शकतात. मग परत वाईट वाटतं आपल्याला, अरे माझं सर्व उत्तर बरोबर होतं पण थोडीशी टेस्ट बाहेर केली, घाई केली मी. अर्धं नाही सोडवायचं, पूर्ण गोल रंगवायचं आहे. ही सुरुवात तुम्ही आतापासूनच करा, कारण नंतर फार भर जड जातोय. प्रश्नाकडे लक्ष जात नाही, उत्तराकडे लक्ष जात नाही आपलं. ठीक आहे, घ्या लिहून सर्वांनी पटकन किंवा स्क्रीनशॉट काढायचा. स्कॉलरशिपचा अभ्यास करताना जसं की म्हटलं जातं, गणिताच्या अरण्यातून जाताना, गणिताच्या अरण्यातून जाताना सूत्राची बंदूक आपल्या हातामध्ये घ्यावी लागते. आणि गणिताचा अभ्यास करताना, गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना पाय जरी विस्तवात असले तरी डोकं मात्र बर्फात असावं लागतं. म्हणजे कसं, शांत थंड डोक्याने, घाई करून चालत नाही. गणित हे असं आहे, गणित भूमिती गणित बुद्धिमत्तेमध्ये जेव्हा का आपण कोणती क्रिया करतो त्यातला एक अंक जरी चुकला, म्हणजे बांधकाम चालू आहे असं ते गणिताचं बांधकाम असे, एक वीड जरी कोसळ ढासळली तरी सगळी बिल्डिंग खाली ढासळते ढासळली. त्याप्रमाणे एक वीट हलून द्यायची नाही, एक अंक चुकू द्यायचा नाही, केलेलं सगळं कष्ट व्हायला जातं. म्हणून नेम लक्षात ठेवा, गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना पाय जरी विस्तवत असले तर डोकं मात्र बर्फात असावं लागतं, म्हणजे शांत असावं लागतं, घाई करून चालणार नाही. ठीक आहे, पुढे पहा. पुढे 2020 साली, म्हणजे आता 2024 साली, म्हणजे साधारणतः 4 वर्षापूर्वी हा प्रश्न आलेला आहे. पहा, हा प्रश्न मी सांगितलं लिहितो. 2651 खाली डोकं पर्याय, दुसरा पर्याय पहा, 2246, तिसरा पर्याय आहे 5324, या ठिकाणी लिहितो मी. तिसरा पर्याय पहा, 5324, आणि चौथा पर्याय आहे 6210. पहिल्यांदा चेक करा, पहिला पर्याय आहे 2651, 2246, 5324, 6210. तर हा प्रश्न जो आहे तो 2020 साली तुम्हाला विचारलेला आहे. पहा, काय शक्य येत नाही आपल्याला पडत 2025 ला येऊ शकतो. तयारी आतापासूनच बघा, लगेच अजून तर 25 यायच्या तर तयारी आपली सुरू आहे. आता काय करत दिसतो याच्यामध्ये पहा, त्याचं निरीक्षण करा, शांत डोळ्याने विचार करा, घाई करू नका. घाई मध्ये सर्व निर्णय घेतलेले चुकत असतात, शांतपणे विचार करायचा. हा संबंध तर काय दिसतं पाहिजे, 2651, 2652, 22 आहे पहा, 22 2 44, ठीक आहे, 22 2 44, 2 जास्त तिथे एक कमी आहे, नाही संबंध तर काय लागत नाही. 53 24, नाही 53 तर येतच नाही, 62 10, नाही काहीच नाही. तिथं तू छोटी संख्या होती म्हणून ठीक आहे, इथं तर मोठी आहे. आता काय करावं, एक दशक पहा, एक दशक वेगवेगळे काय हरकत नाही. त्यानंतर आता थोडस आणखी
थोडस डोकं वापरलं तर आणखी थोडं जवळ जवळ तर गेलो आपण, लक्ष देत चाललं बा ठीक आहे. आणि इथे सहा आहे ते सहा बरोबर आहे. आणि हा हे पहा इथे आदर्शचं घर पाहिलं, हा आदर्शचं घर पाहिलं आणि इथं दशकचं घर पाहिलं तर काय म्हणतो इथं दोन इथं पाच नंतर दोन्ही अंकांची बेरीज केली तर काही किती येते पाच आणि दोन सात येते पहा पाच आणि दोन सात. त्यानंतर पहा म्हणजे या ठिकाणी या दोनची आणि पाचची बेरीज केली तर सात येते. मग इथला आपण एक घेतला आणि इथला शतक घेतला एक शतक म्हणजे सहा अधिक एक बरोबर सात. चला हे तर समान आलं या दिलेल्या संख्येमध्ये एक गोष्ट ही गोष्ट तर समान आलेली पहा साम्य आहे सेम. तर आपण दुसऱ्या पदाकडे जाऊया तिथं काय कंडिशन आहे पाहू आपण. हजार घेतला आणि दशक घेतला म्हणजे दोन गुणित सॉरी दोन आधी चार घेतलं सहा झालं बरोबर आहे का. त्यानंतर काय केलं सहा अधिक दोन बरोबर आठ झालं नाही जसं इथं सात आलं इथं सात आलं इथं सहा आला इथं आठ आला सेम काय झालेलं नाही. पुढचं पुढच्या संख्येकडे पाहू आपण पाच आहे दशक स्थानी दोन आहे पाच आणि दोन सात झाले ठीक आहे. शतकच्या ठिकाणी तीन आहे म्हणजे जोडी कशी पहा लक्षात घ्या जोडीचा अंदाज लक्षात घ्या या दोघांची बेरीज केलेली आहे त्यानंतर या दोन्ही दोघांची बेरीज केलेली आहे हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे इथं पाहतोय आपण तीन अधिक चार बरोबर सात चला हे पण सेम आलं हे सेम आलं हे सेम आलं. आता चौथ्या पर्यायाकडे जाऊया आपण आता आपण चौथ्या पर्यायाकडे जाऊया पहा जसं की तुम्हाला सांगितलं की मी हजार आणि दशक शतक आणि एकक या अंकांची बेरीज करायची बरोबर आहे का. त्याच्यामध्ये पहा पाच संख्या राहिली चुकून तर सहा आणि एक सात आहे बा त्यानंतर दोन आणि पाच बरोबर सात लक्षात घ्या म्हणजे आता आपण पाहिलं की या ठिकाणी पण सेम झालेला आहे पहा तिसरा पर्याय पण सेम झालेला आहे चौथा पर्याय पण सेम झालेला आहे पहा. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन नंबरचा जो पर्याय आहे यामध्ये यांच्या प्रमाणे संबंध लावण्याचा प्रयत्न केला तर ते जुळत नाही म्हणजे हा जो पर्याय आहे तो वेगळा आहे. तिन्ही गटामध्ये साम्य आहे पर्याय एक तीन आणि चार तर पर्याय दोन मध्ये मात्र वेगळेपणा आहे म्हणून आपलं उत्तर आहे दोन. लिहून घ्या सर्वांनी अशा प्रकारे आपल्याला आपल्याला जसं सगळे पर्याय वापरून म्हणजे सगळ्या ज्या क्लुप्त्या आहेत आपल्या गणितामधल्या सांगितल्याप्रमाणे त्रिकोणी संख्या चौकोनी संख्या वर्ग घन बेरीज अंकांची बेरीज अंकांच्या आदला बदल एकक दशकची बेरीज शतक एककच्या हजारची बेरीज म्हणजे हे सगळं जर करून पाहिलं तर आपल्याला आपण उत्तरापर्यंत पोहोचतो का. त्यानंतर तुम्हाला पाहता की समूल्य अपूर्णांक अपूर्णांकाचे प्रकार अपूर्णांक तुम्हाला सर्व माहिती समूल्य अपूर्णांक आहे. त्यानंतर सममूल्य म्हणजे त्याचं मूल्य सारखं आहे असं अपूर्णांक आहे छेदाधिक अपूर्णांक आहे अंशाधिक अपूर्णांक आहे त्याचा छेद मोठा तो छेदाधिक अपूर्णांक जर त्याचा अंश मोठा तर अंशाधिक अपूर्णांक अशा प्रकारे अपूर्णांकाचे प्रकार आहेत त्या त्यावर आधारित प्रश्न असतात. आपण पाहिला प्रश्न आता तिथं त्यावर प्रश्न घेऊया आपण पहा. तर या ठिकाणी पहिला आहे पहा चार अंश छेद बारा दुसरा आहे दोन अंश छेद सहा तिसरा आहे पहा चाळीस अंश छेद एकशे वीस चौथा आहे
आठ अनुच्छेद 36 या ठिकाणी आपल्याला पाहिजे की म्हणजे काय काय आहे, अपूर्णांक दिलेले आहेत 4:12, 2:6, 40:120, 8:36. त्यामध्ये वेगळेपणा काय आहे, कोणामध्ये वेगळेपणा वाटतोय पाहिजे, निरीक्षण करायचं पहिलं आपण सुरुवातीला. तर पहा, तर संक्षिप्त रूप देणे, संक्षिप्त रूप देणे हा प्रकार आपण, हा जो ही जी क्लृप्ती या ठिकाणी आपण वापरू शकतोय. पहा तर पहा, इथं जर आपण संक्षिप्त रूप दिलं आपण तर 4:4, 4:12 म्हणजे इथं काय झालं, जर अपूर्णांक 1:3 अपूर्णांक तयार झाला. इथं पहा 2:2, 2:3, 6 या ठिकाणी देखील 1:3 म्हणजे दोन सम मूल्य झाले, दोघांचं मूल्य समान आहे, सेम आहे. पुढे पाहूया आपण भागाकार, तुम्हाला सांगितलं भागाकाराची क्रिया पूर्ण करत असायची नाही, या शून्याला हा शून्य गेला, 4:4, 4:5 पहा या ठिकाणी सुद्धा हा संबंध आलेला आहे. पहा 1:3 पर्याय 1, 2 आणि 3 या तिन्ही ठिकाणी आपण पाहिलं तर सममूल्य अपूर्णांक तयार झालेला आहे. पहा त्यानंतर आपण चौथ्या पर्यायाकडे जाऊ, इथं काय होतं का पहा, नाही आपण तर 8:36 आहे, जरी आपण संक्षिप्त रूप देण्यासाठी 2 वापर केला तर 4 गेला, 4 × 8, 4 × 9, 32, 4 × 9, 36 म्हणजे 2:9 नाही, दिलेल्या बाकीच्या सर्व अपूर्णांकापेक्षा हा अपूर्णांक वेगळा आहे. तर हे दिलेले तीन जे पर्याय आहेत ते सममूल्य अपूर्णांक आहेत. हे कसे आहेत, सममूल्य, सर्वांचं मूल्य समान आहे. कालच मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला मूल्य माहित सांगितलं की बाबा दिलेल्या अपूर्णांकामध्ये असलेला पाव भाग, अर्धा भाग, पाऊन भाग आणि पूर्ण, तो अपूर्णांक कसा लिहायचा हे तुम्ही याला तिसरी पासून शिकताय. पहा त्यामुळे अपूर्णांक तुमच्या लक्षात आहेत. अशा प्रकारे त्या दिलेल्या अपूर्णांकामध्ये हा जो अपूर्णांक आहे तो वेगळा आहे, म्हणून आपलं उत्तर आहे. घेऊन घ्या सर्वांनी किंवा स्क्रीनशॉट त्याचं काढून घ्या. सममूल्य अपूर्णांकाचं उदाहरण आहे, पुन्हा कधी आलं तर ही क्लृप्ती आठवा सर्वांनी आणि हे घरी सोडवायचं आहे. सोयीचे घरी ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात, सोपं असतं कुठतरी पण आपल्याला थोडस फसवतात आपल्याला. त्यांना वाटतं बघू आता काय करतील मुलं, आपण पण त्यांना दाखवून द्यायचं की आम्हाला येते सर्व. तर अपूर्णांक वर आणखी एक प्रश्न फक्त घेतो, म्हणजे तुम्हाला एक नवीन प्रश्न पुन्हा एकदा मिळेल. पाहता सगळ्या लक्ष द्या, एक मिनिट करा. पहिला आहे 3:6, दुसरा आहे 2:6, तिसरा आहे 6:6, चौथा आहे 5:6, 6:5. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर दिलेल्या सर्व पर्यायांचा छेद समान आहे, दिलेल्या सर्व पर्यायांचा छेद काय आहे, समान आहे. म्हणजे हे सर्व तर 4 छेदाच्या वरती समान आहे, बरोबर आहे का. तरी सुद्धा यातला आपल्याला वेगळा शोधायचा आहे, तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, यातील वेगळा शोधायचा आहे. तर पाहिलं सर्वांनी तर बघा, संक्षिप्त रूप देणे हा पर्याय, हा ही जी क्लृप्ती आहे संक्षिप्त रूप देणे, जे सूत्र आहे या ठिकाणी आपण वापरू शकतो जर वेगळं शोधण्यासाठी. तर काय पहा, तर छेद सेमेच पहा, जरी याला आपण केलं 3 × 3, 3 × 6 ठीक आहे, पण आता सध्या आपण एवढं पाहू याच्यामध्ये, आपले प्रयत्न आपण करणं फार गरजेचं आहे. छेद समान आहे, इथं जर पाहिलं आपण तर यांचं जरी बदल काही नाही केला, इथं बघ इथं तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसते, पहा अंश आणि छेद हे दोन्ही समान आहे. ज्या वेळेला अंश आणि छेद हे दोन्ही समान असतं, लक्षात घ्या पुन्हा एकदा, मी बाकी ज्यांना आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो, पण ज्यावेळेला अशी कंडिशन जेव्हा असं होते की अंश आणि छेद समान आहे, त्यावेळेला आपण सर्व माहिती आहे की 6 × 6 = 6 × 6 होणार. याच जे उत्तर आहे 6 × 6 = 6 याचं उत्तर 1 येणार. सर्वांना माहिती आहे की कोणतीही संख्या लिहिली आपण
दहा लिहू, पाच लिहू, पंच्याऐंशी लिहू, किती लिहू, या सर्वांचा छेद एक असतोच. या सर्वांचा छेद हा एक असतोच, फक्त ती लिहित नाही पण याचा छेद एक असतो. परंतु आपण तिला शेवटी काय म्हणतो, ती काय कोणती संख्या आहे ती, त्या संख्येला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. शेवटी अपूर्णांक आणि पूर्णांक यामध्ये फरक आहे. तर लक्षात घ्या सर्वांनी, एक जी आहे ती पूर्णांक संख्या आहे, एक जी आहे ती पूर्णांक संख्या आहे, आणि दिलेले जे आहे त्या पूर्णांक आहेत. याच उत्तर जरी एक आहे तरी पूर्णांक संख्या आहे, म्हणूनच हे अपूर्णांक आहेत, हे अपूर्णांक संख्या आहे, पण आपले पर्याय असणारे तीन. लक्षात एकच गोष्ट ठेवायची आहे की कोणतीही संख्या लिहिली त्याच्या खाली आपल्या ज्या रेग्युलर संख्या आहेत नैसर्गिक संख्या त्याच्या खाली असणारा एक छेद हा असतोच, कायम ठेवतो तो आपण लिहित नाही, त्याची काय आवश्यकता नाही आपल्याला. जेव्हा अपूर्णांक अपूर्णांक ठिकाणी असतो आणि पूर्णांक संख्या पूर्णांक संख्येच्या ठिकाणी असतो. लक्षात आलं सर्वांच्या, कायम लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, फसू नका, लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. उदाहरण असतात सोडवायचे असतात. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सराव हाच माणसाला परिपूर्ण असं बनवत असतो. त्यामुळं म्हणतो आपण की रोजचा अभ्यासामध्ये तुम्ही अभ्यास जो करताय तो थोडा आहे का मोठा आहे यापेक्षा तो किती योग्य दिशेने करताय हा पण महत्वाचा आहे. मी खूप अभ्यास केला, मी 2 तास अभ्यास केला, तर मी तुम्ही सांगितलं 2 तास अभ्यास केला, काय मुला असेल की मी 3 तास केला, अरे पण त्याच्यामध्ये त्या अभ्यासामध्ये केलेल्या अभ्यास तुझ्या लक्षात काय राहिलं, हा सर्वात महत्वाचा प्रश्न. त्यात तुला प्रश्नांची उत्तरं समजली का, त्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. त्यानंतर पुढे पाहा, एक उदाहरण घेतो मी त्या ठिकाणी, 128, 2, 207, 3, 981, 4, 342. हा संख्या दिलेल्या आहेत, लगेच आपलं क्लिक झालं पाहिजे. वर्ग आहे, घन आहे, संयुक्त आहे, समसंख्या आहे, विषम संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहे, चौकोनी संख्या आहे. बोलतो ना त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या पहिला असं पाठवण्याच्या पाठवलं सर्वांनी, त्याचा सराव करा सर्वांनी. तर पहा इथे 4 पर्याय आहेत त्यामध्ये, तर पाहिलं आपण तर कोणती कसोटी लागू होती का ते पहा, कसोट्या पाठ पाहिजे त्या सगळी. तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं 128, तर अंकांची बेरीज करून पाहू आपण, 8, 9, 10, 11. ठीक, याची बेरीज झाली 8, 9, 10, 11, 7, 2, 9, 9, 1, 10, 1, 18, 3, 4, 3, 7, 7, 2, 7, 2, 9. तर अंकांची जर बेरीज केली तरी एक गोष्ट लक्षात आली बेरीज केल्यानंतर कि 11 आहे वेगळं आहे, पण 9, 9 च्या पाड्यामध्ये आहे, 8, 9 च्या पाड्यामध्ये आहे, 9, 9 च्या पाड्यामध्ये आहे. कुठेतरी साम्य आपल्याला सापडते पहा, काहीतरी साम्य सापडत चाललेले पहा, कदाचित 9 ची कसोटी तर नाही ना. बघा जवळजवळ गेले की आणखी उत्तर जवळ जातो आपण, 9 ची कसोटी असू शकते. म्हणजे कदाचित असं असू शकतं की ह्या त्या संख्या आहेत 3, त्या 3 संख्येला 9 ने पूर्ण निशेष भाग जाऊ शकतो. पहा जातो, म्हणजे लक्षात आलं सर्वांच्या की इथं वेगळी संख्या आलेली आहे, 9 ची कसोटी आहे. इथं जर पाहिलं या 3 पर्यायांमध्ये आपण, तर 9 ची कसोटी
येथे नऊच्या कोशटीनुसार त्या तिन्ही संख्येला आपला निश्चित भाग जाऊ शकतो. हा कालवटी जेवण बघूया आपण, काही सांगत नाही आपण. आता हे अकरा जागी नऊ घेऊ, नऊची कसोटी वापरणार आहोत ना आपण. हा नऊ एक नऊ, नऊ दिने अठरा, राहिले दोन शिल्लक, नऊ तीन सत्तावीस. ओके त्याला भाग गेला, नऊ एक नऊ, नऊ एक नऊ शून्य, नव्वा नव्वा एक्क्याऐंशी, नऊ एक नऊ, नऊ एक नऊ, नऊ दोन अठरा, नऊ त्रिक सत्तावीस, नऊ चौक छत्तीस, चौतीस पैकी छत्तीस मोठे, नऊ त्रिक सत्तावीस, बरोबर आहे का? सत्तावीस किती राहिले, चौतीस मधून सत्तावीस गेले, खरंच राहायचे पट कमी लगेच. किती राहिले, नऊ तीन सत्तावीस, बरोबर आहे का? नऊची कसोटी आहे तर नऊ नऊ त्री सत्तावीस, अडचणी येत आल्या मला माहितीये. अशी काही मुलं अशी येत तरी आम्हाला असलं नाही जमत, आम्हाला आमच्या सरांनी शिकवलं भाकर करताना जेतो, असे पण माझ्या घरात मुलं होते की नाही सर, मग हे आम्हाला खूप फास्ट वाटते. अडचण आली लगेच आपलं डोकं चालवायचं, माहित येते अडचण, अडचण आली तरच आपलं आपण योग्य मार्गाने चाललो आहोत हे लक्षात ठेवायचं. अडचण आली तरच आपण योग्य मार्गाने चाललेलो आहोत, तर अडचणच काही येत नाही म्हणजे काहीतरी आपलं चुकतंय, आज धरून चालायचं आपण. पहा काय मुलं म्हणते की नाही सर आम्हाला असंच करायचं, असे पण काय मुलं असं मला फास्ट असत जमतं सर. काय पहा शून्यचा भाग लावतो, काही स्टेप काय लोक माझ्या मुलांना स्टेप नुसार आवडतं, शून्यचा भाग लावतात, तीन लिहितात, वरून घेतले चार, नऊ नऊ त्री सत्तावीस, नऊ चौक छत्तीस, तीनचा भाग लागला, नऊ त्री सत्तावीस, माझा लक्ष करणं सोपं आहे, सत्तावीसच्या पुढे मोजा, सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस, किती आले सात, बरोबर आहे का? बहात्तर, नऊ आठ बहात्तर. म्हणजे अशा प्रकारे लक्षात घ्या, हा शॉर्टकट मार्ग भाकार करण्याचा मुद्दा मी थांबवलो तुम्हाला, की काही मुलं अशी तिथे त्यांना थोडंफार समजतं पण कुठं नाही समजलं ते थांबतात जागेवरती, होऊ शकतं असं. म्हणून मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की ज्याला काही मुलं अशी की सर आम्हाला अशा प्रकारे भाकार आम्हाला सरांनी शिकवायला आम्हाला पक्का येतो, तुम्ही कधी कसाही करायला सांगा, किती मोठा भाकार ते करणं म्हणजे करणं, असे काही मुलं असतात. अशा प्रकारे या ठिकाणी आलेले पहा, तर लक्षात घ्या अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला सोडवायचे आहे, सराव करायचा आहे. पहा सांगितलं प्रॅक्टिस नेक्स्ट मॅन परफेक्ट, असं खा म्हणजे आता फक्त सोयीस्कर असतं, असं खा नाहीतर असं खा पोटात जाणार आहे, पण सोयीस्कर काय तेच लक्षात घ्या आणि त्याचा विचार करून हा घटक किंवा बुद्धिमत्ता सर्व स्कॉलरशिपचे घटक लक्ष देऊन तुम्ही जर ऐकले सोडवले प्रश्न तर तुम्हाला यश हे हमखास आहे बघा. धन्यवाद सर. कृपया विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बुद्धिमत्ता या विषयाचं वर्गीकरण या घटकावरती मार्गदर्शन करण्यात आलं आहे. काल देखील सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे, त्याबद्दल माने सरांचे तसंच तंत्रज्ञ मार्गदर्शक म्हणून राजीव शिंदे सर, प्रवीण शेरकर सर, तसंच पंचायत समिती नगरचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय बाबूराव जाधव साहेब यांचे देखील मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीनं आभार मानतो. आणि या ठिकाणी आजचं मार्गदर्शन या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद माने सर. धन्यवाद.